आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल प्रदूषणात जबाबदार घटकांवर सदोष मनुष्यवदाचे गुन्हे दाखल करा नामदार रामदास कदम मंत्रालयात आढावा बैठकीत नामदार कदम यांनी दिले आदेश कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सदोष घटकांच्या गुन्हे दाखल करा असे आदेश आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत पर्यावरण मंत्री नामदार रामदास कदम यांनी दिले यावेळी शिरोळचे आमदार उल्हासदा पाटील कोल्हापूरचे आमदार अमल महाडिक नदी प्रदूषण विरोधी कृती समितीचे अध्यक्ष माजी शिरोळ ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव व संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलता यावेळी बैठकीत खास बाब म्हणून अट शिथिल करून औद्योगिक पट्ट्यातून कायमस्वरूपी उपाययोजना करून ग्रामीण भागातील जनतेला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या अशी भूमिका प्रसाद धर्माधिकारी यांनी मांडली यावर दक्षता म्हणून मंत्री महोदयांनी जबाबदार अधिकाऱ्यांना खडसावत कायद्याचं काटेकोरपणे पालन करा व एक थेंबसुद्धा प्रक्रिया दूषित पाणी पंचगंगा कृष्णा नदीत सोडू देऊ नका अन्यथा दोषींची गय केली जाणार नाही असा सज्जड दम देखील बैठकीत मंत्री कदम यांनी दिला मंत्रिमंडळाची मंजुरी होऊन सुद्धा कागदी घोडी नाचून नुसती कारणे पुढे करून वेळकाडूपणा करू नका अन्यथा मला मंत्री म्हणून वेगळी पावले उचलावी लागतील असा इशाराही मंत्री नामदार कदम यांनी दिला चर्चेत भाग घेताना आमदार उल्हासदा पाटील यांनी सांगितलं इचलकरंजीच्या अधिकाऱ्यानं मला माफ करा पण खरी माहिती मंत्री मोदयांच्या पुढे सादर करा आम्हाला मैला मिश्रित पाणी सोडू नका असे सांगून पंचगंगेत होणाऱ्या प्रदूषणाबाबत आपली स्पष्ट मतं मांडली यावेळी कोल्हापूर येथील सात बंधाऱ्याबाबत दक्षता घेण्याचं आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी चर्चेच्या वेळी दिलं यावेळी या बैठकीत या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्रावरच केलेल्या कारवाईची माहिती माझ्याकडे सादर करावी असे आदेश मंत्री महोदयांनी यांनी दिले ग्रामीण भागातील प्रामुख्याने तात्काळ गरजेच्या ग्रामपंचायती आणि नगर परिषदेच्या निवडी करण्याचे अधिकार आमदार उल्हास दत्ता पाटील प्रदूषण विरोधी कृती समितीचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी आणि आमदार अमल महाडिक यांच्या समन्वयातून अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे तात्काळ सादर करावेत व येत्या अधिवेशनापूर्वीच मला ही कारवाई पूर्ण हवी असे आदेश मंत्री नामदार रामदास कदम यांनी दिले याबाबत ग्रामपंचायती नगर परिषदेची पाहणी करून आवश्यकतेनुसार प्रस्ताव सादर केल्यास निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही मंत्री कदम यांनी दिली या, या चर्चेतच सहभागी होताना पशुसंवर्धन मंत्री नामदार महादेव जानकर यांनी शिरोळ तालुक्यातील कॅन्सर रोगाच्या वाढत्या रुग्णाच्या बाबत चिंता व्यक्त केली याबाबतही आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचित केलं आजच्या बैठकीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून कृष्णा पंचगंगा नदी प्रदूषणाला प्रारंभ झाला महाणकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे